नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये एकूण कालपर्यंत किती अर्ज आलेले आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, काल दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जेवढे काही अर्ज आपल्याकडे भरले गेलेले आहे त्यामध्ये मुंबई आहे, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अमरावती ग्रामीण महिला या ठिकाणी एकूण किती अर्ज आलेले आहे. तर बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की गोंदियामध्ये किती अर्ज आलेले आहे. तर मित्रांनो, गोंदिया सिटीमध्ये आतापर्यंत 1954 अर्ज आलेले आहे. हा जो अर्ज क्रमांक आहे हा दुपारी 3:30 वाजताचा आहे. काल 3:30 वाजेपर्यंत 1954 अर्ज हे गोंदिया सिटीमध्ये आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण महिला, अमरावती ग्रामीणमध्ये काल दुपारी 4 वाजेपर्यंत 2516 अर्ज या ठिकाणी भरल्या गेलेल्या महिला उमेदवारांचे. तर नंतर आहे बुलढाणा जिल्हा. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1849 अर्ज आलेले आहे. लक्षात ठेवायचं, बुलढाण्यामध्ये 1849 अर्ज आलेले हा जो आकडा आहे मित्रांनो काल सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा आहे. तर नंतर आहे यवतमाळ चालक. तर यवतमाळ चालकमध्ये जवळपास 1511 अर्ज आलेले आहे आणि हा जो अर्ज क्रमांक आहे हा 5:30 वाजताचा आहे. 1511 अर्ज यवतमाळ चालकमध्ये आतापर्यंत आलेले आहे. तर नंतर आहे पुणे कारागृह. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पुणे कारागृहामध्ये काल सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 18535 अर्ज कालपर्यंत आलेले आहे पुणे कारागृहामध्ये. नंतर आहे SRPF अमरावती. तर SRPF अमरावती काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 8818 अर्ज भरला गेलेले आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, SRPF अमरावतीमध्ये 8818 अर्ज कालपर्यंत भरला गेलेले आहे. आणि सर्वात शेवटी आहे CP मुंबई. तर मित्रांनो, CP मुंबईमध्ये काल सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 69515 अर्ज, फक्त 69515 अर्ज काल सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत भरल्या गेलेल्या CP मुंबईमध्ये. तर मित्रांनो, हे काही महत्वाचे जिल्हे होते या ठिकाणी काल आपल्याकडे अर्ज भरल्या गेलेले आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं, आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणचे अर्ज भरले जाते त्याचेच अर्ज क्रमांक प्राप्त होते, ठीक आहे. तर उद्या कोणत्या जिल्ह्यात जर अर्ज भरला गेले त्याचा अर्ज क्रमांक प्राप्त करून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवेल. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.